शिरूर तालुक्यातील निमगाव दोडे गावच्या सरपंचपदी शशिकला राजेश अमोल घोडे यांची तर उपसरपंचपदी शहाजी बबन पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल शुक्रवार दिनांक 14 येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत शशिकला घोडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर शहाजी पवार हे देखील नुकतेच उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले आहेत. नमस्कार, मी शशिकला घोडे, माझी सरपंचपदी निवड केल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे आभार मानते. भविष्यकाळात मी चांगले काम करेन व तसेच गावचा विकास करेन. आपण या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच यांची या ठिकाणी जी निवड केलेली आहे, सरपंच म्हणून आपण या ठिकाणी निवड केलेली सौभाग्यवती शशिकला अमोल घोडे आणि उपसरपंच शहाजी पवार यांची जी आपण निवड केलेली आहे, त्या दोघांचंही या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. खरं म्हणजे ग्रामपंचायत निमगाव उडे 2-3 गोष्टीच्या मैं आपल्या स्मरणात राहील अशा पद्धतीने कामकाज केलेला आहे. विशेषतः या 2 पंचवार्षिकच्या याच्यामध्ये एक जी कर्तृत्वाने गाजवलेली जी आहे ती महिला सरपंच म्हणून या ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये गाजवलेली आहे. पहिल्या सरपंच आपल्या अश्विनीताई गायकवाड यांनी सुद्धा या गावाची एक चांगली ओळख त्या विकासाच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी करून दिलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज शशिकला घोडे या ग्रामपंचायतीच्या सरपंच या ठिकाणी होत आहेत. मित्रांनो, आपणाला सांगावंसं वाटतं की या निमगाव दुडे ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे सरपंचाव्यतिरिक्त राहिलेल्या सर्वही सदस्यांना आपण उपसरपंच या ठिकाणी केलेलं आहे. अशी एकमेव ग्रामपंचायत आपल्या परिसर यांना आणि माजी पदाधिकारी यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हे सर्व करत असताना याचं श्रेय खऱ्या अर्थाने या ग्रामस्थांना या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी राहुल घोडे असतील, अमोल असेल, भगवानराव असतील, पोलीस पाटील असतील, माझी सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी असतील, त्यांना सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो, या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्ते, मी माधुरी बागले, मंडलाधिकारी टाकळी हाजी. आज रोजी निमगाव दुडे या गावची सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली आणि उपसरपंच शहाजी पवार आणि सरपंच शशिकलाताई घोडे यांना बिनविरोध निवड करून देण्यात आली. या दोघांनाही पुढील वाटचालीस आणि विकास कामांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज निमगाव दुडे येथे सरपंच पदाची आणि उपसरपंच पदाची निवडणूक झाली. ठरल्याप्रमाणे या ठिकाणी सरपंचपदी पूर्वीच्या सरपंचांनी अश्विनताईंनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच म्हणून शशिकलाताई अमोल घोडे यांची बिनविरोध निवड झाली आणि उपसरपंचपदी पहिले उपसरपंच संदीप वागदरे यांनी राजीनामा दिल्यामुळे शहाजी बबनराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. प्रथमतः मी या पॅनलचा एक प्रमुख या नात्याने त्यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. गेल्या 2.5 वर्षामध्ये ग्रामपंचायत निमगाव दुडेचा कारभार पाहताना गावामध्ये विकासाभिमुख कामे आम्हाला या ठिकाणी करता आली. यामध्ये प्रामुख्याने गावाच्या विकासात भर घालतील असे दलित वस्ती सुधार योजनेत काँक्रीट रस्ते असतील, गावातले अंतर्गत पानंद रस्ते असतील, गावासाठी पाणी पुरवठा योजना असेल, नवीन ग्रामपंचायत कार्यालय असेल, प्रत्येक वार्डमध्ये ओपन जिम असेल, यासारखी असंख्य या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये कामं करता आली. याचा या ठिकाणी मनस्वी आनंद होतोय. पुढील 2.5 वर्षामध्ये शशिकलाताईंच्या नेतृत्वाखाली पुढील 2.5 वर्षामध्ये या पाणी पुरवठ्याचं लोकार्पण होईल. संपूर्ण गावाला या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत होईल. त्यानंतर या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आमचे प्रस्तावित जे घरकुल आहेत या घरकुलाला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी या ठिकाणी पुढील सरपंच आणि उपसरपंचाला आहे. त्यामुळे यांच्या पुढील वाटचालीत या ठिकाणी माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, माजी आमदार पोपटरावजी गावडे असतील, कल्पनाताई पोकळे असतील, डॉक्टर सुभाषराव पोकळे असतील, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकरजी गावडे असतील, अरुणराई घोडे असतील, सरपंच दामोअण्णा घोडे असतील, या सर्वांच्या बरोबर त्याचप्रमाणे या सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव घोडे आणि सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पुढील काळामध्ये राहिलेल्या 2.5 वर्षात आम्ही गावाला जे काही स्वप्न दाखवलेले आहेत, गावाला प्रगतीवर नेण्याचं जे काही आमचं कार्य आहे ते निश्चित काळामध्ये पूर्ण करू अशी मी या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो. आणि या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांना
मी माझ्या वतीने या ठिकाणी पुढील काळात शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद. आज निमगाव दुडे ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच या दोन्हींची निवड बिनविरोध झालेली आहे. खरं तर गावाच्या एकेसाठी बिनविरोध निवड होणं तितकंच गरजेचं आहे. गावामध्ये असणारा सर्वसामान्य नागरिकांचा एकोपा जेव्हा निश्चितपणानं राहतो तेव्हा निश्चितप्रमाणं विकासाची कामं ही सर्वांच्या सहकार्यानं करता येऊ शकतात. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण हे निमगाव दुडे सर्व ग्रामपंचायत सदस्यानं घालून दिलेले आहे. शशिकला आणि प्रशांत या शहाजी आणि शशिकला या दोन्ही सरपंच आणि उपसरपंचांची निवड आज जाहीर झालेली आहे. शेवटी सरपंच आणि उपसरपंच झाल्यानंतर गावाच्या विकासासाठी काम करणं ही नैतिक जबाबदारी ह्या दोघांवर आलेली आहे आणि ते समर्थपणे पार पाडतील. आपले नेते आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या निमगाव दुडे परिसरामध्ये अनेक विकास कामं झालेली आहे आणि भविष्यातसुद्धा चांगल्या पद्धतीचे विकास कामं करून गावाचं गाव जरी छोटं असलं परंतु हे आदर्श गाव घडण्यासाठी या दोघांच्या प्रयत्नाला ग्रामवासियांची निश्चित साथ मिळेल. माझ्यासारखा कार्यकर्ता समाजकारणामध्ये काम करत असताना काम करणारे ज्यावेळेस कार्यकर्ते पुढे येतात तेव्हा त्यांना मदतीचा हात देऊन गावाच्या जडणघडणीत गावाच्या विकासामध्ये योगदान देणं हे कर्तव्य समजून निश्चितपणानं सरपंच आणि उपसरपंच या दोघांना भविष्यामध्ये या निमगाव दर्डेच्या गावाच्या विकासामध्ये मोलाचं योगदान नक्कीच दिलं जाईल आणि गावाचं एक चित्र बदलण्यासाठी हे दोघं प्रयत्नशील राहतील. त्यांना या निवडीबद्दल हार्दिक काही नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. हेतू आदर्श म्हणजे प्रत्येकाला सरपंचाची संधी मिळाली पाहिजे म्हणून अडीच वर्षाने दुसऱ्या संधी मिळावी या उद्देशाने संभव गायकवाडाने आणि त्यांच्या दुसऱ्या सहकार्यांनी राजीनामा दिला आणि आज सरपंच म्हणून शशिकला अमोल घोडे आणि उपसरपंच म्हणून शहाजी बबन पवार या दोघांना संधी मिळाली आणि या संधीच्या प्रत्यर्थ आज आपण या सत्काराच्या निमित्ताने जमलेलो आहोत. स्टेजवर बरेचसे मान्यवर मंडळी आहे. सगळ्यांचा नामोल्लेख लवणी केलेला आहे. शाब्दिक सत्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणच सगळे मंडळी उपस्थित आहे. निमगाव धुळे सारख्या एका छोट्या गावामध्ये जी काही चांगली परंपरा मिळालेली आहे सुरू केलेली आहे त्याबद्दल मी अभिनंदन करतो. कारण गायकवाडांनी त्यांची मंडळी सरपंचचा राजीनामा दिला, दुसऱ्या उपसरपंचांनी राजीनामा दिला आणि आज ही संधी नव्यानं शशिकला आणि पवारांना मिळालेली आहे. या निमित्तानं सत्कार करीत असताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्कार करीत असताना पदही मिळत असतात पण त्या पदाच्या माध्यमातून संधीचं सोनं करायचं जसं म्हणतात तसंच गावाचा विकास समाजाचा विकास लोकांचा विकास याला प्राधान्याने दिलं पाहिजे. विकास जो करतो त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये 50-60 वर्षाचं माझं राजकीय जीवन आहे. त्या राजकीय जीवनात मी विकासाला महत्व दिलं. ज्या जी पदे मिळाली ती विकासाच्या दिशेने वाटचाल केली आणि म्हणून ज्या परिसरामध्ये काही नव्हतं तिथं आज नंदनवन असतंय, पाण्याची सोय आहे, रस्ते आहेत, शाळा आहेत. याकरता अख्खा 50 वर्षाचं आयुष्य घालावं लागलं, प्रमाणिक प्रयत्न करावा लागला. जिथं राजकीय सत्तेतून मिळायचं असतं त्या दिशेने जावं लागलं आणि म्हणून हे सगळं झालं. आणि म्हणून शशिकला आणि त्यांच्या उपसरपंचाला मी सांगू इच्छितो, गेल्या मला वाटतं वळसे पाटीलला इथं बोलवलेलं किती वर्ष झालं असते, वर्ष होऊन गेले. राहुलने आणि त्यांनी माननीय वळसे पाटीलला इथं बोलवून गावाच्या विकासाची मुहूर्त मिटवली. मला वाटतं त्यावेळेला वळसे पाटीलांनी किती पैसे दिले होते, 25 लाख रुपये. एक ज्यादा एक्स्ट्रा तुम्हाला अधिक कामाला त्या पहिले पैसे ऑफिस करत दिले होते. दुर्दैवाने सत्ता बदलली नंतर ते पैसे परत कमी झाले. आज तुम्हाला सत्य आज सांगू इच्छितो सरपंच
तुम्हाला एक सुवर्ण संधी आलेली आहे. राजकारणात लोक काही म्हणत असले तरी एक संधी सुवर्ण आली की आज तेच वळसे पाटील सहकार राज्याचे सहकार मंत्री झालेले आहेत आणि ते दाजी दादा राज्याचे अर्थमंत्री झालेले आहेत. मित्रांनो, पैशाची सगळी थैली आपल्या जिल्ह्याच्या ताब्यात आलेली, याचं सोनं केलं पाहिजे. डॉक्टर पोकळे 38 कोटी तुम्हाला मिळाले, ते कोणी दिले तुम्ही सांगायला पाहिजे होते. आडरो आहेत ना आमचे पक्ष, असं काय करणार, आता इकडे आलेले तुम्ही आमच्या पक्षात आले आता. आडरराव सुद्धा इकडे आलेले आहे, पाटलाने दिलेले आहे. आता आडरराव सुद्धा समर्थन करणारे, तुम्ही सुद्धा आता आमच्या सगळ्यांचं समर्थन करावं लागेल, कारण एकत्र आलो. परंतु हे काय करायचं, तर गावाचा विकास झाला पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे. आज निमगाव धुळ्यासारखं गाव, या गाव पुढे तालुक्यात ही माहिती नव्हती, परंतु सुदैवाने माझं जन्मगाव, मी या गावात जन्मलेला. घोडे धुळे आणि गावडे हे जे कुटुंब आहे ते आम्ही एकत्र राहिलो, एकत्र सगळा प्रपंच केलेला आहे, पुढे वेगळे झालो. परंतु आमच्या आजीने आम्हाला सांभाळलं, आम्हाला मोठं केलं, घोड्यांना मोठं केलं, धुड्यांना मोठं केलं, गावडे आमच्या सारख्यांना मोठं केलं, म्हणून हे जग आणि हे सगळं पद आम्ही पाहिजे. मी आमदार झालो, शशिकला सरपंच झाली, शिवाजी चेअरमन झाला, अनेक कुटुंबात झालं, पण याचा सगळा पाया आमच्या आजा आजीदा आणि मावस भावानी घातला, हे विसरता येणार. मी महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार झालो, पण या घरात जर मला संस्कार झाले नसते, साथ दिली नसती, मी आमदार सुद्धा झालो. त्यामुळे निमगाव दुड्याचा आयुष्यात विसरता येणार नाही, म्हणून पहिला पूल मी निमगाव दुड्याचा घ्या. पैसे आले आमदार त्याला म्हणलं पूल घ्या, माझ्या ठिकाण आली म्हणले निमगाव दुड्यासारखं एक गाव छोट, ज्याला कोणी काही विचार नाही, तिथं आमदारांनी पूल घ्या. म्हणलं होऊ द्या, संधी मिळाल्यानंतर आपला विकास सोडायचा नसतो. आता वळसे पाटील मंत्री झाले, बऱ्याच जणांनी मला विचारलं तुम्ही कुठे येऊ, अहो आम्ही जागेवर आहे पण आम्ही विकासाच्या मागे. राजकारण नेसा भावनेवर चालत नाही, जिथून विकास समाजाचा व्हायचा असतो तिथं जायचं असत. लोक म्हणतात आता अहो तुम्ही तर पवार साहेबांचे संमत, अहो पवार साहेबाला 50 वर्ष साथ दिली, पण आज संधी आलेली मंत्री रूपाने आणि अर्थमंत्री रूपाने तुमचे राहिलेले काम शशिकला आणि गायकवाड तुम्हाला सांगतो. तुम्हाला अजून लागले ना 50 लाख रुपये नाही 1 कोटी रुपये देऊ. मी त्या वळसे पाटलाच्या वतीने आणि अजय दादाच्या वतीने सांगतो, फक्त प्लॅन करा आणि मागणी करा, प्रस्ताव सादर करा. तुम्ही फार चांगल्या मुहूर्तावर सरपंच झालेला आहे. टाकळे हाजी मंडल अधिकारी माधुरी बागले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर त्यांना कामगार तलाठी अंकुश सुपे, ग्रामविकास अधिकारी चेतन वाफळ यांचे सहकार्य लाभले. आधीच्या सरपंच अश्विनी गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने शशिकला घोडे यांना सरपंच पदी काम करण्याची संधी मिळाली. गावच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल घोडे सर, उद्योजक रामभाऊ गायकवाड, सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांनी या कामी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, पुण्याचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे, राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाषराव पोकळे, अरुणाताई घोडे, दामोन्ना घोडे, पाराजी गावडे व असंख्य मान्यवरांनी नवनियुक्त सरपंच शशिकला घोडे व उपसरपंच पदी शहाजी पवार यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करीत त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या. सरपंच पदाच्या निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. नवनिर्वाचित सरपंच शशिकला घोडे व उपसरपंच शहाजी पवार यांची निमगाव दुडे गावातून वाजत गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी 7 वाजता शिरूर आंबेगाव जुन्नर तालुक्यातून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून या दोघांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव घोडे यांनी तर आभार प्रदर्शन सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय जुडे पाटील यांनी केले. सुभाष शेटे, समाज शील न्यूज, शिरूर, पुणे.